नमस्ते पालक हो, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्कार, मी स्वयं श्यामी मूल दमाणी विद्यामंदिरचा विद्यार्थी। मी चौथीत शिकतो। बलराम श्वान ही गोष्ट मी सांगणार आहे। 15 ऑगस्टला चीफ ऑफ आर्मी स्टाफ पुरस्काराने सन्मानित केलेल्या बलराम श्वान याचीच गोष्ट मी सांगणार आहे। कोण आहे हा बलराम श्वान? असली कोणती कामगिरी त्याने केली? हीच कथा मी का निवडली हे सगळं तुम्हाला कळेल माझ्या गोष्टीतून। परवाच्या मन की बात मध्ये मोदीजींनी मिलिटरी श्वान म्हणजेच सैन्यातील कुत्र्यांची ओळख करून दिली। 3-4 कुत्र्यांची त्याने नावेही सांगितली, त्यापैकी एक बलराम श्वान। त्याने केलेले कर्तृत्व सामान्य माणसालाही आश्चर्य वाटेल असेच आहे। सन 2006 नेहमीसारखे अमरनाथ यात्रेची तयारी सुरू होती। अमरनाथ यात्रा ही आपल्या भारत देशातील खूप मोठी यात्रा समजली जाते। बाहेर शहरातील लोक सुद्धा येत। एका गुहेमध्ये बर्फाचे स्वयंभू शिवलिंग तयार होते। या काळात या ठिकाणी आतंकवादी हल्ले विस्फोट या काळातच होत असतात। 2006 अशीच घटना घडली। आपले सैनिक पाहणीसाठी जात होते, सुरक्षा पाहणीसाठी जात होते। जाताना त्यांच्या सोबत असलेल्या बलराम श्वानला वेगळा श्वास आला। तो सैनिकाला त्या दिशेने ओढून घेऊन गेला। काही अंतरावर गेल्यावर बलराम श्वान थांबला आणि तेथील माती तो हळूहळू काढायला सुरुवात केला आणि तो जोर जोरात भुंकू लागला। त्याचे हे भुंकणे वेगळेच होते हे सैनिकांना कळले। त्यांनाही संशय आला। त्यांनी तेथील माती हळूहळू काढायला सुरुवात केली आणि पाहतो तर काय, त्या मातीत खूप मोठे विस्फोटक द्रव्य सापडले। या विस्फोटामुळे अनेक यात्रेकरूंचे जीवही गेले असते आणि खूप मोठी जीवितहानीही झाली असती, पण हे रोखल्यामुळे बलराम श्वानने हे रोखल्यामुळे हा धोका टळला। त्यामुळे बलराम श्वानला चीफ ऑफ आर्मी स्टाफ हा पुरस्कार मिळाला। सैनिक जमिनीवर आकाशात समुद्रामध्ये लढाई करणारे सैनिक माणसंच हे मला माहिती होते, पण चक्क सैनिक श्वान हे मला माहिती नव्हते। तुम भूल न जाऊ नको इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद जय हिंद की सेना, जय हिंद जय हिंद के श्वान, जय हिंद जय हिंद। भारत माता की जय। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा।